नवाब मलिकांचे डी गँग सोबत संबंध होते असे निरीक्षण कोर्टाने नोंदवल्याचं सांगण्यात येते। मलिक यांनी हसीना पारकर सोबत वारंवार बैठका घेतल्या आणि मनी लॉन्ड्रिंग केलं अशी निरीक्षण नोंदवण्यात आली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा स्वतः बिल्डर आहे, त्यामुळे त्यांना नवाब मलिकांचा होटा आधीच माहिती होता असा गंभीर आरोप किरीट सोमय यांनी केला। राज्यसभेसाठी संजय राऊत आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची तारीख ठरली आहे, त्यामुळे आता शिवसेनेकडून महाराष्ट्रातून राज्यसभेवर सलग चौथ्यांदा जाण्याचा नवा विक्रम संजय राऊत प्रस्थापित करणार आहे। कर्नाटक राज्यात मान्सूनपूर्व पावसामुळे 9 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगून पावसाच्या आपत्ती निवारणासाठी सरकार एनडीआरएफची 4 पथकं तैनात करणार आहेत असं महसूल मंत्री आर अशोक यांनी सांगितलंय। विधान परिषदेवर भाजपचे 4 जण सहज निवडून जाणार असल्यानं जोरदार लॉबिंग सुरू आहे। प्रवीण दरेकर यांचं नाव जवळपास निश्चित झालं असल्याची माहिती समोर येत आहे। बांधकामच्या निष्काळजीपणामुळे धोडा मार्गे वीजघर कोल्हापूर मार्गावर 2 कारची समोरासमोर जोरदार धडक झाली। रस्त्यावर पडलेली खडी याला कारणीभूत ठरली असून 6 जखमींमध्ये गरोदर महिलेचा समावेश आहे। शरद पवारांवर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अमित सामंत यांच्या तक्रारीवरून केतकी चितळेचा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांना मिळावा यासाठी अर्ज सादर करण्यात आलाय। लवकरच केतकीचा ताबा सिंधुदुर्ग पोलीस घेणार आहे। बेळगाव सावंतवाडी रामघाट मार्गे एसटी गुरुवारी रात्री आडा इथं बंद पडली। एसटी प्रशासनानं दुसऱ्या एसटीची व्यवस्था करणं गरजेचं असताना व्यवस्था न केल्यानं प्रवाशांना अख्खी रात्र एसटीतच काढावी लागली। गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे परब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं, यावेळी त्यांनी महागाई आणि केंद्र सरकारचा निषेध केला। रत्नागिरीतील तोंडे इथं खास बच्चू कंपनीसाठी आंबा खाण्याची स्पर्धा घेण्यात आली होती। जवळपास 25 पेक्षा अधिक मुलं या स्पर्धेत सहभागी झाली होती। दक्षिण गोव्यातील वेलसाव समुद्र किनारी गुरुवारी 19 वर्षीय दिया नाईक या तरुणीचा मृतदेह आढळून आला। किशन कलंगुटकर या तिच्या प्रियकरानंच तिचा खून केल्याचं तपासातून समोर आलंय। यंदाच्या उन्हाळ्यात पुणे जिल्ह्यात बिअरच्या विक्रीत विक्रमी नोंद झाली आहे, त्यामुळे महसुलात 213 कोटींची वाढ झाली आहे। पहिल्याच आठवड्यात धर्मवीर सिनेमानं 13.87 कोटींची कमाई केली आहे, तर आता दुसऱ्या आठवड्यात देखील या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय। पुण्याच्या जुन्नूर मधील 7 वर्षाच्या शौर्य किशोर काकडेनं आगळी वेगळी करामत करून दाखवली आहे। त्यानं प्ले कार्ड तब्बल 139 फूट लांब फेकल्यानं त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत शिरढोणात अज्ञात दरोडेखोरांनी गोळीबार करत बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचं एटीएम मशीनच पळवून नेल्याची घटना घडली आहे। कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात शेडशाळेमध्ये एका हॉटेलमध्ये रस्ता ताटात सांडण्यावरून भांडण झालं। या भांडणात दोघांवर चाकू हल्ला करत गंभीर जखमी केलं होतं। दरम्यान यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदासाठी लोकांची अजूनही पसंती असल्याचं समोर आलंय। देशातील आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये IANSC वोटर कडून हा सर्व्हे करण्यात आलाय। भारताचा 16 वर्षाचा युवा ग्रँडमास्टर प्रज्ञानंदा रमेश बाबून वर्ल्ड चॅम्पियन मॅग्सन कार्लसनला जोरदार झटका दिलाय। कार्लसन 3 महिन्यात दुसऱ्यांदा भारताच्या 16 वर्षाच्या युवा ग्रँडमास्टर कडून पराभूत झालाय। मान्सून अरबी समुद्रात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर दाखल झालाय। येत्या 27 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवलेला असताना त्याआधी केरळात दाखल होण्याचा अंदाज आहे। ज्ञानव्यापी मुद्द्यावर तातडीनं तोडगा काढावा अशी सूचना गुप्तचर यंत्रणांनी केंद्र सरकारला दिल्याची माहिती आहे। या मुद्द्यावरून देशात मोठं आंदोलन होऊ शकतं असाही इशारा देण्यात आलाय। भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांनी लक्षद्वीपच्या किनाऱ्याजवळ प्रिन्स आणि लिटल जीझन नावाच्या 2 मच्छीमार बोटींचा पाठलाग केला आणि सुमारे 1526 कोटी रुपये किमतीच्या ड्रग्जसह त्या ताब्यात घेतल्या। युरोपमध्ये आतापर्यंत सुमारे 100 मंकीपॉक्सचे रुग्ण आढळलेत। परिस्थितीचं गांभीर्य ओळखत जागतिक आरोग्य संघटनेनं तातडीची बैठक घेतली। यावेळी मंकीपॉक्सला महामारी म्हणून घोषित करायचं की नाही यावर चर्चा झाली। अमृता फडणवीस आता 75व्या कान्स चित्रपट महोत्सवासाठी पोहोचल्यात। फोटो शेअर करत त्यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली आहे।
कान्स चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर युक्रेनच्या महिलेने नुकत्याच स्टॉप रेपिंग असं घोषणा दिल्यात। यावेळी टॉपलेस लुक मध्ये आलेल्या महिलेने अंगावर युक्रेनच्या झेंड्याचं पेंटिंग केलं होतं। माणसांपेक्षाही संवेदनशील हत्ती असून मृत्यूनंतरही ते आपल्या साथीदाराला एकटं सोडत नाहीत। स्मिथसोनियन कन्झर्वेशन बायोलॉजी इन्स्टिट्यूटचे जीवशास्त्रज्ञ डॉक्टर संजीता पोखरेल यांनी अभ्यासातून याचा खुलासा केला। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट्स साठी बेल आयकॉन क्लिक करा।